चित्राली चौगले आणि शो टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. किंग खान शाहरुखचा आज 52वा वाढदिवस आहे. खरतर हे वर्ष शाहरुखला म्हणावं तेवढं चांगलं गेलं नाही, मात्र तरीही छोट्या मोठ्या गोष्टी मनावर न घेता पुढे जाण्याचा लढवय्या बाणा शाहरुख मध्ये तर नक्कीच आहे. त्यामुळेच यंदाचा बर्थडे सेलिब्रेशन त्याच्यासाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी वेगळ्या कारणांमुळे नक्कीच खास आहे. अम्मी जान कहती थी, कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बॉलिवूडचा किंग खान आज आपला 52वा वाढदिवस साजरा करतोय. खरं तर बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी स्टार्स असतानाही किंग ही उपाधी त्यालाच का लागावी असा प्रश्न अनेकांना पडतो. पण याचं खरं कारण दडलंय ते त्याच्या जिद्दीत. कोणतीही गोष्ट किंग साईज करायची हे त्याच्या स्वभावातच आहे, मग ते यश साजरं करणं असो किंवा अपयशाकडे दुर्लक्ष करणं असो. अगर कटने का डर होता ना तो पतंग नहीं चढ़ाता, फिरकी पकड़ता. आज शाहरुख त्याचा वाढदिवस साजरा करतोय. खरं तर यंदा त्याने आपल्या वाढदिवसाच्या प्री बर्थडे बॅश अलिबागच्या बंगल्यावर एक दिवस आधीच साजरा केलाय. पण तरीही त्याच्या घराबाहेर जमणारी चाहत्यांची गर्दी पाहता दरवर्षीप्रमाणे तो यंदाही त्यांना भेटेल असं वाटतंय. सरतं वर्ष खरं तर शाहरुखला म्हणावं तेवढं चांगलं गेलं नाही, कारण त्याच्या दोन्ही सिनेमांना अपेक्षित यश काही मिळू शकलं नाही. यात पहिला सिनेमा होता रईस. रईस हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी भलत्याच कारणांसाठी चर्चेत आला. या सिनेमातली हिरोईन माहिरा खान ही पाकिस्तानी असल्यानं या सिनेमाला विरोध झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तर हा सिनेमा मुंबईत आणि महाराष्ट्रात रिलीज करायलाच मनाई केली. अखेर शाहरुखला राज ठाकरे यांची भेट घेऊन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना 5 कोटींची मदत करायची अट मान्य करावी लागली. त्यानंतर 25 जानेवारी 2017 रोजी रईस रिलीज झाला. रईस हजर. पण तोवर देशभरातलं वातावरण गढूळ झाल्यानं प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठच फिरवली. त्यानंतर त्याचा जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा 4 ऑगस्टला रिलीज झाला. इम्तियाज अलीचं दिग्दर्शन, अनुष्का शाहरुखची जोडी आणि पुन्हा एकदा किंग खानचा रोमॅन्टिक अंदाज, त्यामुळे हा सिनेमा हिट होईल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. सिनेमाचं जोरदार प्रमोशनही झालं. मात्र सिनेमाची कथा तितकीशी दमदार नसल्यानं या सिनेमावर समीक्षकांकडून सिने लव्हर्सपर्यंत सगळ्यांनीच टीकेचा भडीमार केला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जेमतेम 74 कोटी कमावले. काहींनी तर शाहरुखचा 4 माथा ओसरला अशी टीकाही केली. पण शाहरुखने ते फारसं मनावर घेतलं नाही. मेरा कैरेक्टर खराब है मैम. मैं लड़कियों को गंदी नजर से देखता हूं मैम. जब हॅरी मेट सेजलच्या अपयशानंतर किंग खाननं पुढचा सिनेमा विचारपूर्वक निवडायचं ठरवलं. बरीच शोधाशोध केल्यावर त्यानं आनंद एल रायचा बटला हा सिनेमा साईन केला. या सिनेमात तो एका बुटक्या माणसाची भूमिका करणार आहे. भूमिका चॅलेंजिंग वाटत असली तरी ते चॅलेंज घेणं आणि यशस्वी करून दाखवणं हीच तर शाहरुखची खासियत आहे. यावेळी त्याने पुन्हा कंबर कसली आहे. पुढच्या वर्षी काही करून 200 कोटी क्लबमध्ये दाखल होणारा सिनेमा देऊनच आपला वाढदिवस अधिक दमदार पद्धतीनं तो साजरा करेल यास त्याला शुभेच्छा देऊया. विराज मुळे, IBN लोकमत. हॅपी बर्थडे किंग खान शाहरुख असं म्हणत शाहरुखच्या एका गाण्याची झलक पाहुयात. तर किंग खान नंतर पद्मावती सिनेमाकडे वगळूया. पद्मावती आता 3D रूपातही प्रदर्शित होणार आहे आणि ते सुद्धा 1 डिसेंबरलाच. नुकताच शानदार 3D ट्रेलर लॉन्च पार पडला आणि यावेळी सरप्राईज दिलं ते खुद्द दीपिकानं. पद्मावती या सिनेमाच्या पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेत दीपिकाने हजेरी तर लावली आणि या सिनेमाच्या वेळी तिला जास्त दडपण का आलंय तेही तिने सांगितलं. पाहुयात हा खास रिपोर्ट. ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. पद्मावतीच्या घुमर या गाण्याचा फीवर अजून उतरला नव्हता, तोच पद्मावतीनं दर्शन दिलं.
तेही सरप्राईज म्हणून. I have to say it's been a while since I've been so nervous. I can't remember the last time I was so nervous, and I think that's a function of the fact that in all the movies that I've done, I feel there's something about this one. चिंता को तलवार की नोक पे रखे वो राजपूत. पद्मावतीचं ट्रेलर या आधीच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित झालं. त्यानंतर घुमर या श्रेया घोषालनं गायलेल्या गाण्याला 50 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि मग भेट मिळाली ती 3D ट्रेलरची. या 3D ट्रेलर लॉन्चला दीपिका पडुकोण येणार हे आधी काही ठरलं नव्हतं, पण दीपिका अचानक इथे अवतरली आणि सर्वांनाच गोल्ड सरप्राईज मिळालं. पद्मावती या सिनेमाचा ऑफिशियली तसा पहिला वेलाच सोहळा. दीपिका येतात सर्वांच्या नजरात तिच्यावर खेळल्या नसत्या तरच नवल. शालिना नथानी आणि सभ्यसाची डिझायनर सिल्क कुर्ता घालणं तिनं यावेळी पसंत केलं. पद्मावती हा सिनेमा राणी पद्मावती यांच्यावर आधारित असल्यामुळे या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी दीपिका भारतीय पारंपरिक पोशाखातच अवतरणार असंच दिसतंय. I have to know exactly what I'm doing to be able to deliver in the way that he expects you to. Yeah. I think halfway through Bajirao Mastani and now with Padmavati, I realized that with him, you have to just trust and you have to just go with the flow. I think Sanjay sir and I work best like that. We work best on instinct, you know, not planning too much. You have to switch your mind off from how heavy your borla is or how heavy your lehenga is or how uncomfortable the dupatta might be on your head. You have to switch off from these things. At the end of the day, when the camera is rolling, it's really about what I'm doing, the energy that I'm feeling and connecting with the camera, and that's really it. It's after shoot you realize that okay, you've, you know, hurt your back or you know, you have bruises and injuries, but I think at the while I'm filming, these are not the thoughts that come to my mind. हॉलिवूडची भरारी घेणारी ही मस्तानी आता पद्मावतीच्या रूपात भारतीय पोशाखात आणखीनच मोहक दिसतीये. पद्मावती आता 3D मध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे 1 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जातीये. राजस्थानची परंपरा आणि राजपूतांचा खानदानी थाट पाहायला प्रेक्षक आतुरलेत. त्यातच दीपिकानं 3D ट्रेलर लॉन्चला केलेला हा स्पेशल अपिअरन्स म्हणजे सोने पे सुहागा झालाय हे मात्र नक्की. दिलीपा कुलकर्णी, IBN लोकमत. तर एखादा सिनेमा बनत असताना त्यामागे एक मोठी टीम कार्यरत असते. आजकाल बॉलिवूडमध्ये अशा टीमची कामगिरी दाखवणारा मेकिंगचा व्हिडिओ रिलीज केला जातो. त्यात शक्यतो सिनेमा शूट होतानाची धमाल मस्ती मेहनत टिपली जाते, पण रेड चिलीजने त्यांच्या आगामी सिनेमा इत्तफाकच्या बाबतीत एक वेगळीच युक्ती लढवली आहे. सिनेमाच्या ट्रेलरच्या आधी सिनेमाची पोस्टर्स विशेष गाजली आणि याच पोस्टरच्या फोटोशूटचं मेकिंग रिलीज केलं गेली आहे. ही लोकप्रिय ठरलेली पोस्टर्स पडद्यामागे अशी काही रंगली. That's nicer. I think one side hazy is nice. One sharp, one is not sharp. It's like also nice. तर शाहरुखचा वाढदिवस आहे आणि मन्नतच्या बाहेर त्याच्या लाखो चाहत्यांनी गर्दी केली आहे. थेट तिकडे जाऊया आणि बघूया शाहरुख आता भेटायला आलाय, त्याची झलक दिसते.
तर आता शो टाइम मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकचे, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. पाहत राहा फक्त शो टाइम. ब्रेक नंतर शो टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटक मधल्या हम्पी या टुरिस्ट अट्रॅक्शन असलेल्या गावात घडणारा आणि याच नावाचा सिनेमा आता मराठीत येऊ घातलाय. हम्पी या मराठी सिनेमात ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी अशी नवीन आणि फ्रेश कास्ट बघायला मिळणार आहे. सिनेमा येत्या 17 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. चला या सिनेमाची पहिली झलक पाहूयात. आप इधर घूमने आया हम्पी? छे, तुम्हाला मराठी शिकवायला. ही इशा सुंदर, कॉम्प्लिकेटेड, कठीण. ती मला पहिल्यांदा भेटली हम्पी मध्ये. लोकांना न विचारता त्यांचे फोटोज काढतोस तू? आपली ज्यांच्याशी आयुष्यभर ओळख असणार आहे असं ज्यांच्याबद्दल वाटतं ना मला, त्यांचेच फोटो काढतो मी. हाय, मी गिरीजा. मी कबीर. म्हणजे पुढे आता एखादी अशी हॉट मुलगी दिसली. तू हॉट आहेस असं म्हणायचं तुला? बम बम बोले. कबीर खूपच आवडलेला दिसतोय तुला. आवडण्यासारखाच आहे तो, पण तू त्याला पहिल्यांदा पाहिलंस ना. मग रुमाल ना टाकून ठेवला मी त्याच्यावर. तर कोठारे विजन तर्फे पुन्हा एका पौराणिक विषयावरील मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. जय मल्हार आणि गणपती बाप्पा मोरया या मालिकांनंतर विठू माऊली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या निर्मिती संस्थेनं ही मालिका आणली आहे. विठ्ठलाची महती आणि विठ्ठल रखुमाईचा नाताचा पैलू या मालिकेतून दाखवला जाणार आहे. नुकतंच कोठारींनी या मालिकेच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. खूप मेहनत घेऊन आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि विठ्ठलाची गाथा सांगण्याचा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे. आता बघूया उद्या संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे, प्रेक्षकांची प्रतिक्रिया उद्या कळेल. पण एक मात्र नक्की सांगेन का, ह्या मालिकेमध्ये आम्ही विठ्ठलाची गाथा, जी बऱ्याच लोकांना खरी गोष्ट ठाऊक नाही का, विठ्ठल म्हणजे आमची विठू माऊली इथे पंढरपुरात का आली आणि आल्यानंतर त्यांनी नेमकं काय केलं आणि ते कशा पद्धतीने इथे आले आणि त्यांचं कशा पद्धतीने ते स्वागत झालं आणि त्यांना इथे आल्यानंतर काय अडचणींना समोरं जावं लागलं, या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये रुक्मिणी त्यांच्यावरती त्यांचा म्हणजे बेसिकली रुक्मिणी आणि विठ्ठल ह्या दोघांचंही इथे येणं हे विधिलिखित होतं, ही कृष्णाची लीलाच होती. त्या दोघांना इथे येणं एक महत्त्वाचं होतं, पण रुक्मिणीला द्वारका सोडवेना आणि ती द्वारकेच्या ह्याच्यामध्ये प्रपंचात अडकली होती, तर तिला इथे आणण्यासाठी जी युक्ती कृष्णाने त्यावेळेला वापरली आणि मग त्या युक्तीनंतर ती आधी आली आणि मग तिच्या पाठोपाठ विठ्ठल आले आणि मग त्यांची भेट कशी झाली, ही संबंध गाथा एका प्रचंड भव्य व्हिज्युअल च्या द्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परत येतोय. पाहत राहा फक्त शो टाइम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एंटरटेनमेंट विश्वातल्या काही बातम्या पाहूयात. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर रोबोट 2.0 या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचं भयान कॅरेक्टर प्रेक्षकांसमोर आलं. या सिनेमात अक्षय पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यांनी खास लुक धारण केलाय. त्याशिवाय हे कॅरेक्टर साकारण्यासाठी त्याच्या आवाजातही बदल केलाय. एकूणच या सिनेमासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहता ही भूमिका निश्चितच वेगळी ठरेल असं म्हटलं जात आहे. पोस्टरवर भयान दिसणारा विलन प्रत्यक्षात प्रेक्षकांना किती घाबरवतो त्यावरच तो किती यशस्वी होतो ते अवलंबून असेल. टायगर जिंदा है या सिनेमातला सलमान खानचा लुक रिलीज झाल्यानंतर कतरीना कैफचे दोन खास लुक रिलीज करण्यात आले आहेत. यात कतरीना जबरदस्त ऍक्शन करताना दिसते. या सिनेमात कॅट जोया या पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत आहे, त्यामुळे एखाद्या एजंट प्रमाणे सगळं काही तिला करावं लागेल असा दिग्दर्शक अली अब्बास जफरचा अट्टाहास होता. त्यामुळेच या सिनेमासाठी तिने खास
शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलंय. एक था टायगर कॅटने जबरदस्त ॲक्शन सीन्स ही दिले आहेत. आता टायगर जिंदा आहे मध्ये ती त्याच्या किती पुढे जाते ते पाहायचंय. तर मराठीतल्या गच्ची ह्या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. सिनेमात प्रिया बापटची मुख्य भूमिका आहे तर अभय महाजन हा नवोदित अभिनेता तिच्या सोबत सुद्धा आहे. पाहूयात या गच्चीचा झलक. सहा महिन्यापासून सॉरी सॉरी म्हणत पुढे ढकलतोय. माझं घर गहाण पडलंय त्यांच्याकडे. माझ्याकडे आज संध्याकाळी 6 पर्यंतच वेळ. एक कटिंग देणं बगैर शक्कर. ऊपर कोई था? कौवा होगा. मी पाहिलं तुम्हाला तिकडे वर उभे राहून. का असं तुम्ही? हॉबी आहे माझी. अशी थोडीच हॉबी असते. अहो मारू नका हो, मला डायबिटीज आहे. माझ्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. माणूस पडलाय रस्त्यावर. यानंतर वेळ झाली आहे शो टाइम मध्ये आज इथेच थांबण्याची. पण उद्या 2:30 नवीन सिनेमांचा रिव्ह्यू घेऊन आपण भेटणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त IBN लोकमत.